17 मे रोजी लॉकडाऊन संपणार आहे, मात्र त्याआधीच हळूहळू काही ढील देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे। त्यामुळे सरकारलाही एक अंदाज येणार असून 17 मे नंतर काय निर्णय घ्यायचे याचाही अंदाज येणार आहे। पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, दररोज त्यात भर पडत आहे। मात्र असं असतानाही महापालिकेनं नागरिकांकरता मोठा निर्णय घेतला आहे। गेल्या महिनाभरापासून लॉकडाऊनमुळे सगळे व्यवहार ठप्प आहेत, त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्यानं प्रतिबंधित क्षेत्र वगळता दुकानं खुली करण्याचा निर्णय महापालिकेनं जाहीर केलाय। प्रतिबंधित क्षेत्रात सकाळी 10 ते 2 या कालावधीत अत्यावश्यक सेवेची दुकानं खुली राहणार आहेत, तर इतर भागात 7 ते 7 या काळात सर्व दुकानं सुरू राहणार असल्याचं महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितलं। पुण्याचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी कुठल्या प्रकारची दुकानं कुठल्या दिवशी सुरू राहणार याची यादीच जाहीर केली आहे। पुण्यात लॉकडाऊन 3 निर्बंध शिथिल करण्याची चर्चा गेले 2 सुरू होती। अखेर पुण्याच्या आयुक्तांनी मोठा निर्णय घेतला। प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी 7 ते 7 या वेळेत अत्यावश्यक गोष्टींची दुकान उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे। याशिवाय इतर दुकानांनाही ठरलेल्या दिवशी उघडायला परवानगी मिळाली आहे। आयुक्त शेखर गायकवाड यांनी कुठल्या प्रकारची दुकानं कुठल्या दिवशी सुरू राहणार याची यादीच जाहीर केली आहे। त्या त्या दिवशी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळूनच दुकानं उघडण्यास दुकानदारांना परवानगी देण्यात आली आहे। महापालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार 1 किलोमीटर परिक्षेत्रात एका प्रकारचं एकच दुकान सुरू ठेवता येईल। पुण्यात प्रशासनानं 69 प्रतिबंधित क्षेत्र घोषित केली आहेत, तिथं मात्र फक्त 10 ते 2 या वेळेत दूध किराणा वगैरे आवश्यक सेवांची दुकानच उघडी राहतील, बाकी परिसर बंद राहील। इतर सर्व भागातील दुकानं 12 खुली राहणार आहेत। सरकारनं याआधीच सर्व दुकानांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचे आदेश दिले आहेत। मध्यवर्ती पुण्यातल्या लक्ष्मी रोड, बाजीराव रोड, कुमटेकर रोड, टिळक रोड तसंच कोणव्यातल्या NIBM रोड यावरची कुठलीही दुकानं उघडण्यास मनाई केली आहे। छोट्या गल्ली आणि रस्त्यावरची दुकानं 1 किलोमीटरच्या परिसरात एकाच प्रकारचं एकच दुकान या नियमानं उघडायला परवानगी देण्यात आली आहे। यासंबंधी पुणे महापालिकेनं हा मोठा निर्णय घेतला आहे। यात उद्यापासून बदल होतील। व्यापारी संकुल मॉल बंदच राहतील, पण कंटेनमेंट झोन नसेल तर सोसायटीमधील छोटी दुकानं देखील उघडायला परवानगी दिली आहे। कोरोनाचा समूह संसर्ग टाळण्यासाठी तुम्ही आता घरात थांबा। तुमच्यासाठी डिहायड्रेटेड केलेला भाजीपाला आता उपलब्ध झालाय। हा भाजीपाला 6 महिन्यांपर्यंत टिकतो आणि त्यातून माणसांची आरोग्य प्रतिकारक क्षमताही वाढते। आमचे BR न्यूज पुणेचे प्रतिनिधी तुषार पायगुडे यांनी घेतलेला हा एक स्पेशल रिपोर्ट। सध्या लॉकडाऊनमध्येही भाजीपाल्यासाठी होणारी गर्दी व हाताळणीच्या माध्यमातून कोरोना संसर्गाचा धोका वाढतोय, तर दुसरीकडे व्यापारी आणि किरकोळ विक्रेते यांच्याकडून ग्राहक व शेतकऱ्यांची मोठी लूट होत आहे। यावर शिरूर तालुक्यातील न्हावरे इथल्या ग्रामीण तंत्रज्ञान संस्था संचलित आनंद घना इंडस्ट्रीजनं कोरोनामुक्त सुकवलेला भाजीपाला स्वयंपाकात वापरण्याचा सुरक्षित व टिकाऊ पर्याय पुढे आणला आहे। एकदा भाजीपाला आणला, घरामध्ये ठेवला आणि त्याचा आपल्या जीवनाच्या दररोजच्यामध्ये जे आपण बनवतोय त्याच प्रकारे हा भाजीपाला बनवून त्याच्यामध्ये आपण आपलं आयुष्य कोरोनापासून संरक्षित ठेवू शकतो। कारण कुठेही हा भाजीपाला घेण्यासाठी मार्केटमध्ये जावा लागत नाही किंवा सारखं की आज भाजीपाला संपलाय 2 दिवसांनी जा 3 दिवसांनी जा हा प्रकार होत नाही। कारण हा भाजीपाला आपल्याला उपलब्ध असल्यामुळे कोथिंबीर आहे, टोमॅटो आहे, भेंडी आहे, पालक आहे, कांदा आहे, अशा सगळ्या भाजीपाला जे जीवनावश्यक आहे तो त्यांना मिळतो। त्याच्या व्यतिरिक्त जर पाहिलं तर आज आपण आयुष डिपार्टमेंटने असं केलेलं आहे की याच्यामध्ये जे इम्युनिटी बुस्टअप आहे, प्रतिकारशक्ती वाढवणारे आहे, तर त्याच्यामध्ये बेसिकली शेवग्याचा पाला आहे, शेवग्याची पावडर आहे, लेमनचा पावडर आहे, बीटरूट पावडर आहे, आलं आहे। कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात शेतात पिकवलेल्या शेतमालाला बाजारपेठ मिळत नव्हती, त्यामुळे शेतीमाल शेतात सडून चालला असताना आनंद घना इंडस्ट्रीजच्या माध्यमातून चांगला पर्याय शेतकऱ्यांना मिळाला असून शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत असल्यानं शेतीचं नुकसान होत नसल्याचं शेतकरी सांगत आहेत। म्हणजे एकदम डेंजर आहे, थोडक्यात आर्थिक परिस्थिती अडचणीत आहे। आता भाजीपाला वगैरे फळभाज्या आता सगळ्या जागा सुकत, कारण मार्केट सगळं बंद आहे लॉकडाऊनमुळे, त्यामुळे आताची परिस्थिती खूप डेंजर। पण आता आपल्या आमच्या गावात नावऱ्या गावात ग्रामीण तंत्रज्ञान या संस्थेने आता भाजीपाला वाळून जे आम्हाला त्याचं थोडक्यात आम्हाला एक त्याचं
लाभच मिळालाय सर, कारण का आमचे ते कापून वाळवतो आणि त्याचा रेट आम्हाला चांगल्या पद्धतीने आम्हाला मिळतो, त्यामुळे आम्हाला थोडंसं आता बरं वाटतंय, कारण हीच ग्रामीण तंत्रज्ञानामुळे आता आम्हाला आमच्या भाजीपाला थोडं मार्केटिंग वाढलं, आमचं आज पोटनिर्वाह त्याच्यावर चालू लागलाय, आताची परिस्थिती अशी झाली. लॉकडाऊनच्या काळात वाहतूक बंद असल्यानं शेतमाल शहरी भागात पोहोचत नव्हता तर भाजीपाल्याचा तुटवडा होऊ लागला. भाजीपाल्याचे बाजारभाव गगनाला भेटले, त्यावर डिहायड्रेटेड केलेला भाजीपाला हा उपयुक्त पर्याय उपलब्ध झाल्यानं नेहमीच घराबाहेर पडावं लागणार नाही आणि जादा दरानं भाजीपाला घ्यावा लागणार नाही असा दुहेरी फायदा होणार असल्याचं ग्राहक सांगत आहेत. ग्रामीण तंत्रज्ञान संस्थेच्या आनंदघाना इंडस्ट्रीजने वाळवलेला भाजीपाला मी वापरत आहे, त्यामुळे मला सारखे सारखे भाजी मार्केटमध्ये न जावं लागत नाही. शिवाय हा भाजीपाला 3 ते 6 महिने टिकत असल्यामुळे याचा आम्हाला चांगलाच उपयोग होत आहे आणि या कोरोना संसर्गापासून आम्ही अलिप्त आहोत. कोरोना रोगाच्या संसर्गापासून वाचण्यासाठी प्रत्येकालाच शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी योग्य पोषक आहाराची गरज असून डिहायड्रेटेड उत्पादनांना मागणी वाढत आहे. नाविन्यपूर्ण व प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून सुकवलेल्या फळभाज्या आणि पालेभाज्या स्वयंपाकघरात रोजच्या वापरासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. सर्व फळभाज्या आणि पालेभाज्या योग्य पद्धतीनं सुकवल्यानं त्यांची पोषक तत्वे अबाधित राहतात, तसंच त्या 6 महिन्यांपर्यंत साठवता व वापरता येतात. त्यावेळेस याच्यामधलं जो कॉन्सन्ट्रेशन प्रमाण वाढतं, म्हणजे ज्यावेळेस आपण ओला भाजीपाला खातो त्याच्यामध्ये 90 ते 92% पाणी असतं, पण ज्यावेळेस आम्ही डिहायड्रेशन करतो त्यावेळेस त्याच्यातलं पाणी हे पूर्ण निघालेलं असतं, त्यामुळं मिळणारा भाजीपाला, म्हणजे समजा 1 किलो भाजीपाला घेतला तर त्याच्यातनं फक्त 10 ग्रॅमच पावडर होते किंवा 10 ग्रॅमच पाला तयार होतो. त्याच्यामुळं कॉन्सन्ट्रेट भाजीपाला मिळल्यामुळं प्रतिकार शक्ती तुमच्या बॉडीमध्ये जेवढे कंटेंट जायला पाहिजेत ते डिहायड्रेशनमुळे जास्त जातात आणि परिणामी प्रतिकार शक्ती चांगली वाढते आणि असणारे आजारसुद्धा, आतापर्यंत आम्ही बऱ्याच वेळा विकतो आहे, गेले 3 वर्षापासून आम्ही हे लोकांना फूड ॲज अ मेडिसिन म्हणून देतो आहे आणि त्यामुळं लोकांची तब्येतसुद्धा सुधारलेल्या आहेत आणि त्यांच्यामधले बरेचसे आजारसुद्धा कमी झालेले आहेत हे आम्हाला आत्तापर्यंत आमच्या अनुभवातून झालेलं आहे. म्हणून करोनाच्या पार्श्वभूमीवरती एक वेगळा पर्याय आणि सदृढ पर्याय आणि चांगला पर्याय हा डिहायड्रेशन भाजीपाला हा जास्तीत जास्त लोकांना उपयुक्त ठरतो आहे. या सुकवलेल्या फळभाज्या आणि पालेभाज्या व्हेजिटेबल मॉल्स, किराणा व मेडिकल दुकानं तसंच सहकारी हाऊसिंग सोसायट्या, शेतकरी गट, महिला बचत गटांच्या माध्यमातून उपलब्ध करून देऊन लॉकडाऊनच्या काळात शहरी भागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. लॉकडाऊनमुळे शेतीसह उद्योग व्यवसाय संकटात आल्यानं शेतकरी हातबल झालाय, मात्र शेतात पिकवलेला शेतीमाल अशा पद्धतीनं प्रक्रिया करून तर पुढील काळात शेतीसह शहरी नागरिकांना आर्थिक तोटा सहन करावा लागणार नाही हे मात्र नक्की आहे. केवळ पुण्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात सुरू केलेली दारू विक्री ही घातक आहे. नागरिकांनी रस्त्यावर मोठ्या रांगा लावल्या आहेत, सोशल डिस्टन्सिंग अजिबात पाळलं जात नाही, सगळेजण घरामध्ये एकत्र असल्यानं यापूर्वीच अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत, त्यात दारूच्या बाटल्या घरात आल्या की आणखीनच अडचणी निर्माण होतील. दारू विक्रीतून मिळणारं उत्पन्न वगैरे गोष्टी बाजूला ठेवून सामाजिक अडचणी लक्षात घेता हे बंद करायला हवं. दारू ही जीवनावश्यक गोष्ट नाही, त्यामुळे मुंबई पुणे हॉटस्पॉट असताना इथं व संपूर्ण महाराष्ट्रात दारूची दुकानं उघडी ठेवू नयेत असं प्रतिपादन चंद्रकांत पाटील यांनी केलं. नाही, पुण्यामध्ये नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दारू विक्री जी सुरू केली आहे ती अतिशय घातक आहे. 2 कारणाने घातक आहे. एक तर मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत, नो सोशल डिस्टन्सिंग, अंतर ठेवून कोणी राहत नाही, आणि मग एकदा का दारूच्या बाटल्या घरी घेऊन गेला की तो जो आपण सगळेजण ऐकतो की घरामध्ये सगळे तास राहिल्यामुळे जे प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत, आता हा एक नवीन प्रॉब्लेम. घरातला पुरुष दारूची बाटली उघडून तीच बसला आणि त्यामुळे रेव्हेन्यू वगैरे सगळे विषय बाजूला आपण हे सगळे सोशल प्रॉब्लेम लक्षात घेऊन हे बंद केलं पाहिजे. ती काही जीवनावश्यक गोष्ट नाही ना. तुम्ही किराणा मालाची दुकानं उघडी केली, दूध, पेपर, हे सगळं ठीक आहे, पण दारू ही काही जीवनावश्यक वस्तू नाही आणि त्यामुळे जनजीवन म्हणजे दारूबंदी करावी का तर वेगळी मतं असू शकतात. पण ह्या सगळ्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मुंबई आणि पुणे हॉटस्पॉट असताना हे करू नये, म्हणजे दारूची दुकानं उघडी ठेवू नयेत असं माझं स्पष्ट मत. दरम्यान राज्याला महसुलाची पैशांची गरज असतानाही विरोधक राजकारण करत असल्याची टीका शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अमोल हरपळे यांनी केली.
चंद्रकांत पाटलांनी महाराष्ट्र शासनाला सूचना करण्याच्या ऐवजी जर केंद्र शासनाकडनं जे काही महाराष्ट्र शासनाचे पैसे जे येणं बाकी आहे त्याच्याबद्दल जर टिप्पणी केली तर मला वाटतं हे चांगलं होईल। महाराष्ट्र सरकार अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहे। महाराष्ट्र राज्य सरकारचे काही केंद्र शासनाकडे प्रलंबित पैसे आहेत GST स्वरूपात असतील आणि जी काही राज्य शासनाने केंद्र शासनाकडे मदत मागितली होती अन्नधान्याच्या पुरवठ्याबाबत याबाबत जर चंद्रकांत पाटलांनी आपल्या वरिष्ठ भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांशी संपर्क साधून मदत मिळून दिली तर निश्चितच महाराष्ट्रातील जनता त्यांचे अभिनंदन करेल व आभार व्यक्त करेल। परंतु या गोष्टी बाजूला ठेवून राज्य सरकारवरती फक्त शिंतोडे उडवणे आणि राजकारण करणे हा एकमेव उपक्रम सध्या आपल्याला काही विरोधकांच्या माध्यमातून जाणवत आहे। तरी या ठिकाणी आपण जर विचार केला तर राज्य शासनाकडनं पूर्ण केंद्र शासनाला म्हणजे जर का विचार केला तर महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे की ज्याच्यामधनं महसूल जास्त गोळा होतो। साधारणतः प्रति मानसी 20,000 किंवा त्याच्यापेक्षाही जास्त महसूल हा केंद्र शासनाला जात असतो। परंतु त्याचा परतावा जर आपण विचार केला तर 15 ते 20 रुपये एवढा परतावा फक्त प्रति मानसी येतो असा मी एका यूट्यूबच्या माध्यमातून ऐकलं आहे। जरी ते तथ्य असेल नसेल परंतु हे तर निश्चित आहे की 100% जो कर महाराष्ट्र राज्यातून दिल्लीला जातो आहे किंवा केंद्र शासनाला जातो आहे त्याच्यातला खूप कमी प्रमाणामध्ये आपल्याला परतावा येतो आहे। भाजपचे नेते महाराष्ट्रातील सत्ता त्यांच्या हातात राहिली नसल्याचा राग डोक्यात धरून अशाही परिस्थितीत राजकारण करीत आहेत। सरकार विरोधात भाषण करायची एकही संधी सोडत नाहीत। अशा वेळी सर्वांनी मिळून एकजुटीनं लढलं पाहिजे। मात्र चंद्रकांत पाटील याचं राजकारण करीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करीत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं।